कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध अधिक कठोर केले आहेत. या निर्बंधांमुळे मद्यविक्री व बार बंद राहणार असल्याने तळीरामांनी आपला कोटा पूर्ण करण्यासाठी शहरातील वाईन शॉपसमोर रांगा लावून खरेदी केली. नाशिकमधील मागील लॉकडाऊनमध्ये तळीरामांना खिशाला चाट देत मद्यप्राशनाची हौस भागवावी लागली. अनेकदा दाम दुप्पट पैसे मोजूनही डी माल मिळत असल्याने अनेकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते. तळीरामांमध्ये बनावट दारूला डी माल हा प्रचलित शब्द आहे. मागील अनुभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मद्यविक्रीच्या निर्बंधांची बातमी कानी पडताच मद्यप्रेमींनी आपापल्या हक्काच्या वाईन शॉपकडे धाव घेतली. बियर, व्हिस्की, रम, वाईन, जीन यापैकी नेहमीचा ब्रँडचा आवश्यक तेवढा साठा घेत मद्यपी विजयी मुद्रेने घराकडे परतत होते. वाईन शॉप परमिट रूम बंद असल्याने चढ्या भावाने दारू विक्री करणारे कुटीर उद्योग तसंच बनावट दारू विक्रेत्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.